नमस्कार विद्यार्थी मित्रों, बीए द्वितीय वर्ष द्वितीय सत्रातील हवामान शास्त्र या विषयाच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, मागील तासापासून आपण हवामान शास्त्रातील असणारा एक घटक सौरशक्ती या सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत त्या घटकांचा विचार आजच्या तासाला आपण या ठिकाणी करत होतो. त्यामध्ये पहिला घटक आहे, जो पहिला घटक आपण अभ्यासला तो म्हणजे अक्षांश किंवा सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोण, या घटकाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे दिनमान. त्यानंतर तिसरा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर. चौथा घटक आपण अभ्यासला पाणी आणि जमीन यांचे गुणधर्म. पाचवा घटक या ठिकाणी आपण अभ्यासतो तो म्हणजे जमिनीचे स्वरूप. आणि मित्र, आज आपल्याला ज्या घटकाचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे वातावरणाचा परिणाम. वातावरणाचा परिणाम तर मित्र हो, या ठिकाणी आपण बघत असताना आपण बघितलं की सौरशक्तीच्या वितरणावर जे काही घटक परिणाम करतात त्या घटकांचा विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी आपण बघितलं की अक्षांशानुसार सौरशक्तीच्या वितरणामध्ये काय फरक पडलेला आहे याचा अभ्यास मागील तासामध्ये या ठिकाणी आपण केला. त्यानंतर प्रामुख्याने आपण या ठिकाणी बघत होतो ते म्हणजे दिनमानाचा देखील सौरशक्तीच्या वितरणावर कसा परिणाम होतो आणि त्यामुळं सौरशक्तीचं वितरण काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी आपल्याला आढळून येते याचा विचार मागील तासामध्ये आपण या ठिकाणी केला आहे. तिसरं, सूर्याचे पृथ्वीपासूनचे असणारे अंतर. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान प्रामुख्याने आपण पाहतोय की सरासरी 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर आहे आणि मग पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना लंबवर्तुळाकार स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फिरते. त्यामुळं वर्षातल्या काही दिवस वर्षातली एक वेळ सूर्यापासून पृथ्वी अधिक दूर असते किंवा पृथ्वीपासून सूर्य हा अधिक दूर असतो तर काही वेळेस पृथ्वी आणि सूर्य एकमेकाजवळ आले असतात. मग अशा स्थितीमध्ये सूर्याकडून येणारी जी काही सौरशक्ती आहे या सौरशक्तीच्या वितरणामुळे काही परिणाम होतो का याचाही विचार आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर अगोदरच्या तासामध्ये आपण पाणी आणि जमीन यांचे असणारे वितरण, पाणी आणि जमीन यांचे असणारे गुणधर्म यांचा विचार या ठिकाणी केला की सौरशक्तीचं वितरण जे काही झालेलं आहे या वितरणावर पाणी आणि जमीन यांचे असणारे गुणधर्म कशा पद्धतीने परिणाम करतात. आपण पाहतोय की सूर्यापासून निघणारी जी काही सौरशक्ती आहे जरी सारख्या प्रमाणात निघत असली तरी भूपृष्ठाचा भाग कसा आहे, भूपृष्ठाचा भाग पाण्याचा आहे की जमिनीच्या जमिनीचा आहे, मग या ठिकाणी या दोन्हीवरून नाही कारण पाणी आणि जमीन या दोघांचे गुणधर्म सूर्यापासून निघालेली सौरशक्ती ग्रहण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या ठिकाणी आपला असं दिसेल की दोघांचेही गुणधर्म आहे, भिन्न स्वरूपामध्ये पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते.
आणि त्यामुळे प्रामुख्याने एकंदर सूर्यापासून येणारी सौरशक्ती ही या दोघांना कमी अधिक प्रमाणामध्ये मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण काल या अगोदरच्या तासामध्ये बघितलं की जमिनीचं स्वरूप कसं आहे, जमिनीचं स्वरूप कसं आहे यावर देखील प्रामुख्याने सौरशक्तीचं वितरण अवलंबून आहे. कारण जमिनीचं स्वरूप जर साधारणतः जे काही भूपृष्ठाचा भाग आहे, हा भूपृष्ठाचा भाग भागावरील असणारी जी काही मृदा आहे ही तिप्पट रंगाची असेल किंवा प्रामुख्याने पांढऱ्या रंगाची असेल तर या असणाऱ्या मृदेला निश्चित कमी प्रमाणामध्ये ही मृदा उष्णता ग्रहण करते. सूर्य सौरशक्ती जरी किती आली तरी मात्र उष्णता ग्रहण करण्याचे काम या मृदेच्या अनुषंगाने करते. याउलट काळे वाळवंटी आणि डोंगराळ जी काही मृदा आहे ही डोंगराळ मृदा अधिक प्रमाणामध्ये सूर्यापासून येणारी सौरशक्तीचं येणारी जी सौरशक्ती आहे त्यातील उष्णतेचं अधिक प्रमाणामध्ये ग्रहण करतं आणि निश्चित अशा ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला उष्णता जाणवते. त्यानंतर आपण पाहतोय की जर जमिनीचं स्वरूप आहे त्यावर जर जंगलांचं आच्छादन असेल तर जंगलाचं आच्छादन असल्यामुळे निश्चित त्या ठिकाणी 3 ते 6% ऊर्जा 3 ते 6% सौरशक्ती ही प्रामुख्याने या वनस्पतीपासून परावर्तित केली जाते. ही एवढी सौरशक्ती ही जमिनीच्या भागाला मिळतच नाही. वनस्पतीचं आच्छादन असल्यामुळं त्या ठिकाणी प्रामुख्याने सौरशक्ती ही जमिनीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं निश्चित या ठिकाणी सौरशक्तीचं प्रमाण किंवा सौरशक्तीच्या अनुषंगाने मिळणारी जमिनीला जी काही उष्णता आहे ती कमी प्रमाणात मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण या जमिनीच्या स्वरूपाच्या संदर्भात मागील तासामध्ये बघितलं की जर हिमक्षेत्र असेल जमिनीवर बर्फाचं आच्छादन असेल हिमांचं आच्छादन असेल तर प्रामुख्याने 70 ते 80% जी काही सूर्यकिरण आहे ही सूर्यकिरण परत अवकाशाला परावर्तित केली जातात. फक्त 10% सूर्यकिरणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या बर्फाच्छादित भागाला किंवा हिमाच्छादित भागाला सौरशक्तीच्या माध्यमातून ऊर्जा मिळत असते. त्यानंतर प्रामुख्याने आपण या पद्धतीने जमिनीचं असणारं स्वरूप या ठिकाणी बघितलं. आजच्या तासामध्ये मित्र हो आपल्याला वातावरणाचा परिणाम हा कशा पद्धतीने घडतो, सौरशक्तीच्या वितरणावर वातावरणातील परिणामाचा देखील परिणाम होतो. मग प्रामुख्याने आपण जर बघितलं तर वातावरणातील एक क्रिया ज्याला आपण विकरण असं म्हणतो तर प्रामुख्याने विकिरणाची प्रक्रिया ही वातावरणाच्या अनुषंगाने घडत असते. ज्यावेळेस आपण वातावरणामध्ये आपण बघितलं की 3 घटक प्रामुख्याने आहेत. एक घटक आहे विविध प्रकारचे वायू, दुसरा घटक आहे जलबाष्प आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे धुलीकण. आणि मित्र आपल्याला दिसून येत की जर धुलीकणांचा आकार सूर्यकिरणांच्या आकारापेक्षा लहान असेल तर प्रामुख्याने आपल्याला दिसून येत की त्यातून लहान जर असेल तर त्यावर जर सूर्यकिरण आली तर ही सूर्यकिरण चारही दिशेला पसरली जातात. आणि जर धुलीकणांचा आकार मोठा असेल हा सूर्यकिरणांपेक्षा तर होतंय काय की त्यातून त्या सूर्यकिरण त्याच्यावर पडली की पुन्हा त्याचं परिवर्तन त्या ठिकाणी होतं. म्हणजे अशा पद्धतीने प्रक्रिया ही धुलीकणांच्या माध्यमातून घडत असते. आणि मग आपण पाहतोय की वातावरणाच्या धुलीकणांना अडून सूर्यकिरणांचे परावर्तन होते आणि परावर्तित होणारी ही जी काही सूर्यकिरण आहे यालाच आपण विकिरण असं म्हणतो. यामध्ये पुष्कळ वेळा सौरशक्ती ही नष्ट होते. तसंच आपल्याला दिसून येते की 6% उष्णतेचे उत्सर्जन या प्रक्रियेने होते. मित्र आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की सूर्याच्या अनुषंगाने येणारी जर सूर्यकिरण आहे ही सूर्यकिरण जर आली आणि या सूर्यकिरणांमध्ये जर वातावरणातील असणारा धुलीकण ही
धुलीकणावर पोहोचली पोहोचली प्रामुख्याने आपल्यासाठी दिसते की धुलीकण जर सूर्यकिरणांच्या आकारापेक्षा मोठा असेल तर याचं परावर्तन या ठिकाणी होत आणि धुलीकण जर या ठिकाणी छोटा असेल तर येणारं सूर्यकिरण त्या ठिकाणी पडून सगळ्या बाजूला प्रामुख्यानं या ठिकाणी विकिरणाची प्रक्रिया या धुलीकणाच्या माध्यमातून घडून येते आणि अशा प्रकारचं विकिरण किंवा परावर्तन जर झालं तर सूर्यापासून निघालेली जी काही सौरशक्ती आहे यापैकी जवळपास 6% सौरशक्ती ही नष्ट होते किंवा त्यांचं उत्सर्जन या प्रक्रियेच्या माध्यमातून ही क्रिया वातावरणातील कणांचा व्यास उष्णतेचा विद्युत चुंबकीय लहरीपेक्षा जर कमी असेल तरच घडते. बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ध्वनिकणांचा व्यास दर विद्युत चुंबकीय लहरीच्या म्हणजेच सूर्यकिरणांच्या जाडीपेक्षा लहरीपेक्षा जर कमी असेल तरच हे घडतं. कारण का जर या ठिकाणी कमी आहे तर सर्व बाजूला किरण ही विखरली जातात आणि म्हणून आपण विखुरले गेल्यामुळेच आपण या प्रक्रियेला विकिरण प्रक्रिया असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे मित्र जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की सूर्यकिरण कशा पद्धतीने त्या ठिकाणी येतात आणि मग सूर्यकिरणांची जाडी ही धुलीकणांच्या जाडीपेक्षा जर अधिक असेल म्हणजे याचा अर्थ असा की सूर्यकिरणांच्या जाडीपेक्षा धुलीकण हे बारीक आकाराचे असतील किंवा यांचा व्यास हा निश्चित सूर्यकिरणांच्या जाडीपेक्षा कमी असेल तर काय होतं की आलेलं सूर्यकिरण धुलीकणावर पडून सर्व बाजूला पसरलं जातं किंवा सर्व बाजूला विखुरलं जातं आणि मग या विखुरण्याच्या प्रक्रियेलाच आपण विकिरण असं म्हणतो. आणि मग अशा पद्धतीने जवळपास बरीचशी जी काही किरण आहे ही प्रामुख्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये विखुरली जातात आणि खास करून आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की संधी प्रकाश जो आहे मित्र हो जो संधी प्रकाश की आपण प्रत्यक्ष सूर्यप्रकाशामध्ये जरी नसलो तरी आपण सावलीत जरी असलो तरी आपल्याला त्या ठिकाणी एकमेकांना आपण पाहू शकतो किंवा त्या ठिकाणी एकदम अंधार नसतो सावली असते. मग हा जो काही संधी प्रकाश निर्माण झालेला असतो हा विकिरण प्रक्रियेच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने त्याचबरोबर अशा प्रकारची विकिरण प्रक्रिया ही अवकाशामध्ये घडत असल्यामुळे आकाशाचा जो काही रंग आहे तो प्रामुख्याने आपल्याला निळा असलेला दिसून येतो. त्यानंतर वातावरणामध्ये दुसरी प्रक्रिया या ठिकाणी घडते वातावरणामध्ये ती म्हणजे परावर्तन. या ठिकाणी आपण बघितलं की परावर्तनाची प्रक्रिया काय कधी घडते ज्यावेळेस सूर्यकिरणांच्या जाडीपेक्षा अधिक जाड धुलीकणांची जाडी असेल तर काय होतं की या धुलीकणांच्या जाडीवर सूर्यकिरण येतात या धुलीकणांच्या जाडीवर सूर्यकिरण येतात आणि त्यांचं परावर्तन होतं त्यांचं परावर्तनाची प्रक्रिया या ठिकाणी घडून येते आणि अशा पद्धतीचं परावर्तनातून देखील प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचं परावर्तन या ठिकाणी घडून येत आणि त्यामुळे देखील प्रामुख्याने भूपृष्ठाला उष्णता ही बऱ्याच वेळा मिळत नाही किंवा भूपृष्ठावर ही सूर्यकिरण येतात धुलीकणांच्या माध्यमातून ती पुन्हा अवकाशामध्ये परत पाठवली जातात. म्हणजे ही जर भूपृष्ठापर्यंत आलीच नाही तर भूपृष्ठाला प्रामुख्याने या ठिकाणी जी काही सूर्यकिरणांपासून मिळणारी जी काही उष्णता आहे ती उष्णता त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे अशा पद्धतीने परावर्तनाच्या माध्यमातून देखील काही सूर्यकिरण भूपृष्ठावर न येताच परावर्तित केली जातात. म्हणजे अशा पद्धतीची प्रक्रिया वातावरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मित्र आपण जर बघितलं तर तिसरी प्रक्रिया बघा तीन प्रकारच्या प्रक्रिया वातावरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी घडतात. पहिली आहे विकिरणाची प्रक्रिया की ज्याच्यामध्ये धुलीकणांचा आकार सूर्यकिरणांच्या आकारापेक्षा लहान असेल
तर विकिरण प्रक्रिया या ठिकाणी घडून येते. दुसरी आहे परावर्तनाची प्रक्रिया. परावर्तन त्याच वेळेस घडतं ज्यावेळेस धुलेकणांचा आकार हा सूर्यकिरणांच्या आकारापेक्षा मोठा असेल. आणि मग धुलेकणांचा आकार जर मोठा असेल तर सूर्यकिरण त्या धुलेकणांच्या धुलेकणांवर पडतात आणि तिथून तेथून पुन्हा अवकाशामध्ये परावर्तित झालेले आपल्याला दिसून येतात. आणि तिसरं आहे शोषण. तिसरी प्रक्रिया या ठिकाणी वातावरणाच्या अनुषंगाने घडते ती म्हणजे शोषणाची. आणि आपण पाहतोय की बाष्प असेल, ओझोन असेल, ऑक्सिजन असेल इत्यादी घटक सौरशक्तीचं शोषण या ठिकाणी करताना आपल्याला दिसत. आणि हे घटक उष्णता शोषण घेत असल्यामुळं काही उष्णता ही पृथ्वीला मिळतच नाही. काही उष्णता ही पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळतच नाही. मित्र आपण जर बघितलं तर आपला असं दिसेल की आपण पृथ्वीच्या असणाऱ्या वातावरणाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की पृथ्वीच्या वातावरणामध्ये विविध प्रकारचे असे वायू आहेत. विविध प्रकारचे वायू आहेत त्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, ऑर्गॉन आहे, ओझोन आहे. त्याचबरोबर प्रामुख्यानं असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वायू या ठिकाणी आहे, ऑक्सिजन आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे वायू या वातावरणामध्ये आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर वातावरणामध्ये जलबाष्प देखील आपल्याला आढळते. हे सगळं बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की जर सूर्याची सूर्यकिरणे वातावरणाच्या अनुषंगाने भूप्रश्नाकडे येण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करत असतात त्यावेळेस वातावरणात असणारे जे काही विविध वायू आहेत मग त्यामध्ये ओझोन असेल. ओझोन देखील अतिनील सूर्यकिरणांचा त्या ठिकाणी शोषण करतं. म्हणजे अतिनील सूर्यकिरणांपासून पृथ्वीच्या भूप्रस्थाला मिळणारी उष्णता ही मिळतच नाही. ओझोन अशा या सूर्यकिरणांचा त्या ठिकाणी शोषण केलं जातं. त्याचबरोबर प्रामुख्याने पाहतो आपण की ऑक्सिजन देखील काही प्रमाणामध्ये सूर्यकिरणांचं त्या ठिकाणी शोषण हे करत असतो. वातावरणामध्येच हे शोषण केलं जातं. त्याचबरोबर प्रामुख्यानं जी बाष्प आहे ही बाष्प ज्यावेळेस वातावरणामध्ये असते त्यावेळेस या बाष्पाच्या माध्यमातून देखील प्रामुख्यानं या ठिकाणी सूर्यकिरणांचं शोषण या ठिकाणी केलं जातं. आणि मग सूर्यकिरणांचं शोषण होत असल्यामुळं वातावरणामध्ये शोषण होत असल्यामुळं ही सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतच नाही. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचली नाही तर पृथ्वीच्या पृष्ठभागाला प्रामुख्यानं या ठिकाणी उष्णता मिळालेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीची प्रक्रिया ही प्रामुख्यानं वातावरणाचा जो काही परिणाम आहे विकिरण, परावर्तन आणि श्वसन या तीन प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं या वातावरणाच्या परिणामाचा देखील परिणाम सौरशक्तीच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं प्रामुख्यानं आपल्याला हे दिसून येतं. त्यानंतर मित्रांनो जो काही सातवा घटक आहे तो आहे सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारा, तो म्हणजे भूप्रश्नाचा उतार. भूप्रस्थाचा उतार कशा पद्धतीने आहे याचाही विचार हा सौरशक्तीच्या वितरणावर किंवा याचाही परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसून भूप्रस्थाच्या उंच सकल भागाचा देखील परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावर होतो. त्यामध्ये जर आपण बघितलं मित्र तर भूप्रस्थाचा उंच सकल भाग आहे. आणि जर खास करून आपण जर बघितलं तर उत्तर गोलार्धामध्ये जर पर्वतीय रांग असेल उत्तर गोलार्धामध्ये तर उत्तर गोलार्धामध्ये पर्वतीय रांगेवर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की उत्तर गोलार्धामधील असणाऱ्या पूर्व पश्चिम पसरलेल्या पर्वतीय रांगा जर असतील तर त्याच्या पर्वतीय रांगांच्या दक्षिण भागावर दक्षिण उत्तरावर निश्चित अधिक प्रमाणात सौरशक्ती मिळते. त्या ठिकाणी सौरशक्ती येते. परंतु जर उत्तर
उत्तर असेल या पर्वतरांगेचा जर उत्तर उतार असेल तर या उत्तर उतारावर सौरशक्तीचं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि याचं जर आपण उदाहरण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर मी मागे तासामध्येच तुम्हाला सांगितलं होतं की हिमालय पर्वतरांग ही पूर्व पश्चिम अशा पद्धतीने पसरलेली आहे. हिमालय पर्वतरांग ही पूर्व पश्चिम अशा पद्धतीने पसरलेली आहे आणि मग ही पूर्व पश्चिम हिमालय पर्वतरांग पसरलेली आहे आणि मग आपल्याला असं दिसून येतं की या पर्वतरांगेचा जर आपण विचार केला तर मित्र हो सूर्याची येणारी जी काही सौर आपण पाहतो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय या अनुषंगाने की ही पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या अनुषंगाने इथं 0° अक्षगत आहे, इथं 23° अक्षगत आहे, इथे 23° दक्षिण अक्षगत आहे, इथं 66° उत्तर अक्षगत आहे, इथं 66° दक्षिण अक्षगत आहे आणि सूर्याचा असणारा भासमान भ्रमण हे 23° ते 23° अक्षगताच्या दरम्यान होतं. याचा अर्थ सूर्याची सूर्यकिरणे ही 23° ते 23° उत्तर दक्षिण अंश अक्षगतावरच लंबरूप स्वरूपामध्ये पडतात. याच्या व्यतिरिक्त ही सूर्यकिरणे पुढे तिरप्या स्वरूपामध्ये पडलेली आपल्याला दिसून येतात आणि त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण बघूया आकृतीच्या माध्यमातून. या ठिकाणी बघूया की मित्र मग हिमालय पर्वतरांग ही उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये पूर्व पश्चिम पसरलेली आहे. कशी आहे पूर्व पश्चिम ही हिमालय पर्वतरांग आहे. मग आपल्याला असं दिसून येतं की मग त्यामुळं या हिमालय रांगेचा दक्षिण उतार आणि उत्तर उतार आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा हिमालय पर्वतरांगेचा दक्षिण उतार आहे तर हा हिमालय पर्वतरांगेचा उत्तर उताराचा असणारा भाग आहे. आता होतं काय की सूर्यकिरण तिरपी झाली. या ठिकाणी मी उदाहरणाच्या अनुषंगाने तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी या सूर्यकिरणांची जाडी इथे काही सूर्यकिरण आहे, या सूर्यकिरणांची जाडी ही या पद्धतीने आहे. मग एवढा भाग या सूर्यकिरणाच्या माध्यमातून या ठिकाणी तापवला जातो जो दक्षिण उतारावर आहे. मात्र जर आपण या सूर्यकिरणांचा विचार करून जर उत्तर उताराचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की उत्तर उतारावर ही सूर्यकिरण तेवढ्याच जाडीची जरी असली तरी या सूर्यकिरणांना अधिक प्रमाणामध्ये उतार उत्तरेकडे असल्यामुळे अधिक प्रमाणामध्ये जमिनीचा भाग तापवावा लागतो. आणि जर मित्र आपण या ठिकाणी जर बघितलं की या ठिकाणी या उत्तर उताराचा अधिकाधिक भागावर ही सूर्यकिरण पडतात, दक्षिण उतारामध्ये ते कमीत कमी भागावर ते सूर्यकिरण पडतं म्हणून त्याला कमी भाग त्या ठिकाणी तापवावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणी अधिक उष्णता या सूर्यकिरणापासून मिळते. इथे जास्त भाग तापवत लागल्या या सूर्यकिरणाला जास्त भाग तापवा लागल्यामुळे या ठिकाणी मिळणारी जी काही उष्णता आहे ही उष्णता कमी प्रमाणात आपल्याला मिळालेली दिसून येते. आणि मग मित्र आपल्याला असं दिसते की भूपृष्ठाचा उतार हा कोणत्या भागाकडे आहे याच्या अनुषंगानं मग उष्णता सूर्यकिरणांपासून मिळणारी उष्णता याच्यावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सूर्यकिरणाच्या वितरणावर हा जमिनीचा असणारा उतार देखील किंवा भूपृष्ठाचा असणारा उतार देखील परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. तर मित्र अशा पद्धतीने आजच्या तासामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा विचार करून सूर्यकिरणावर त्यांचा सूर्यकिरणांच्या वितरणावर त्यांचा कसा परिणाम होतो हा आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या आकृतीच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं सूर्यकिरणांचं किंवा सौरशक्तीचं वितरण हे भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न प्रमाणामध्ये आढळून येतं याचा देखील आपण या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलेला आहे. उद्याच्या तासामध्ये जे सौरशक्तीच्या जे काही घटक या ठिकाणी राहिलेले आहेत त्या घटकांचा विचार करून त्याचा परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावर कसा होतो हे येणाऱ्या तासामध्ये निश्चित या ठिकाणी आपण बघणार आहोत. धन्यवाद.